उत्तराखंड मधील ऋषिकेश मधल्या फूल छत्ती इथे दोन मुली पाण्यात बुडत असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचे प्राण वाचवलेत। भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं या दोन मुलींची सुटका केली। या मुली तराफ्यावरून पडल्या आणि त्यांना वेळीच मदत मिळाली नसती तर अनर्थ झाला असता, पण या जवानाच्या सतर्कतेमुळे या दोघींचे प्राण वाचलेत। या बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ऋषिकेश मधील फूल छत्ती इथे भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं दोन मुलींची सुटका केली। या मुली नागरी तराफ्यावरून पडल्या, त्यांना वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे। भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे। लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं आज ऋषिकेश मधील फूल छत्ती भागात दोन मुलींना नदीत बुडण्यापासून वाचवलं। या मुली बोटीतून पाण्याच्या प्रवाहात पडल्या होत्या असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे। याआधी मंगळवारी ऋषिकेश मध्ये गंगा नदीत स्नान करताना दिल्लीतील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता। अंकुश जोस असं या पर्यटकाचं नाव आहे। तो पूर्व दिल्लीतील गोकुळपुरीचा रहिवासी होता। SDRFच्या जवानांनी काही तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर 25 फूट खोल पाण्यातला मृतदेह बाहेर काढला होता। पाहुयात। उत्तराखंड मधील ऋषिकेश मधल्या फूल छत्ती इथे दोन मुली पाण्यात बुडत असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचे प्राण वाचवलेत। भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं या दोन मुलींची सुटका केली। या मुली तराफ्यावरून पडल्या आणि त्यांना वेळीच मदत मिळाली नसती तर अनर्थ झाला असता, पण या जवानाच्या सतर्कतेमुळे या दोघींचे प्राण वाचलेत। या बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ऋषिकेश मधील फूल छत्ती इथे भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं दोन मुलींची सुटका केली। या मुली नागरी तराफ्यावरून पडल्या, त्यांना वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे। भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे। लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्यानं आज ऋषिकेश मधील फूल छत्ती भागात दोन मुलींना नदीत बुडण्यापासून वाचवलं। या मुली बोटीतून पाण्याच्या प्रवाहात पडल्या होत्या असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे। याआधी मंगळवारी ऋषिकेश मध्ये गंगा नदीत स्नान करताना दिल्लीतील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता। अंकुश जोस असं या पर्यटकाचं नाव आहे। तो पूर्व दिल्लीतील गोकुळपुरीचा रहिवासी होता। SDRFच्या जवानांनी काही तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर 25 फूट खोल पाण्यातला मृतदेह बाहेर काढला होता। पाहुयात।